एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. गुलाबा वांद्रे सिप्स या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गातील आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल या 3,000 3.814 किलोमीटरचं भुयारीकरण आज पूर्ण झालेलं आहे. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पात मोठं यश आपल्याला बघायला मिळतं. आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल दरम्यानचं भुयारीकरण पूर्ण झालेलं आहे. या घडीची ही महत्त्वाची बातमी आहे. यामुळे डाऊनलाईन बोगदा पूर्ण करणारी मेट्रो 3 प्रकल्पातली वैतरणा ही पहिली TBM मशीन ठरलेली आहे. केवळ 20 महिन्यांच्या काळात वैतरणा 1 या टनेल बोरिंग मशीननं हा महत्त्वपूर्ण पल्ला गाठलेला आहे. जमिनीच्या 20 मीटर खाली भूगर्भामध्ये बेसाल्ट आणि ब्रेसिया या कठीण दगडातून मार्गक्रमण करत यशस्वीरित्या हे काम पूर्ण झालेलं आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य News 18 लोकमतवर आपण बघतो आहोत. ज्या क्षणी हे मशीन दिसू लागलं त्या क्षणी कसा जल्लोष झाला तिथे जमलेल्या लोकांमधून कसा एकच आवाज झाला तोही आपल्याला ऐकायला मिळत असेल. कारण हा ऐतिहासिक क्षण आहे. लोखंडे ढोके यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. स्वाती, काय सांगशील या ऐतिहासिक क्षणाबद्दल? खरं तर जसं सुवर्ण तू म्हणत होतेस की हा खरं तर तिथल्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचा जल्लोष आहे. आपण अंदाज लावू शकतो की जमिनीच्या खाली इकडे वर पाऊस पडतोय आणि तिकडे सातत्यानं त्यांच्या 3 शिफ्टमध्ये न थांबता अविरतपणे असा बोगदा तयार करण्याचं काम सुरू आहे, टनल करण्याचं काम सुरू आहे. आणि जेव्हा एखादी मशीन आतमध्ये जाते आणि पूर्ण टनल खोदून ती बाहेर येते त्याच्यानंतरचा आनंद हा त्यांच्या आवाजावरूनच आपल्या लक्षात येतोय. हा 15वा ब्रेकथ्रू आहे. म्हणजे काय तर जेव्हा सुवर्ण मशीन कोणती आतमध्ये जाते आणि टनल खोदून जेव्हा ती वर येते तेव्हा तो ब्रेकथ्रू म्हटला जातो. आणि अशी ही 15वा ब्रेकथ्रू आहे. म्हणजे 15व्यांदा ह्या अशा पद्धतीच्या टनलचं कम्प्लिशनचं काम हे आपण या दृश्यात मध्ये दाखवू शकतो. जे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवतोय आणि ही जी साधारणतः आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल या दरम्यान साधारणतः 4 स्टेशन आहे. म्हणजे 1.25 किलोमीटरचा हा टप्पा बाहेर करून ही मशीन जी आहे वैतरणा 1 जी बाहेर पडलेली आहे. त्यामुळे साहजिकच आहे हा सगळा उत्साह हा काम आणि हे सगळा जोश हे कर्मचाऱ्यांच्या या माध्यमातून त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून आपल्याला दिसू शकतं. आणि मेट्रो 3 हा खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मग तो MMRDAचा असो किंवा त्याचे अध्यक्ष असलेला मुख्यमंत्र्यांचा असो हा लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे त्याला. आणि जी डेडलाईन आहे त्याच्यात कुठे उशीर होऊ नये. खरं तर उशीर झालेला आहे पण आता आणखी जी नवी सेट डेडलाईन आहे त्याच्यात कोणते उशीर होऊ नये या दृष्टीने. स्वाती, हा मेट्रो 3 जो प्रकल्प आहे त्या सगळ्या प्रक्रियेवर तू लक्ष ठेवूनच पहिल्यापासूनच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य News 18 लोकमतचे प्रेक्षक तुझ्यामुळे पाहतायत. तू सांगशील ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होते का? कारण त्याकडेही लक्ष असणं जास्त महत्वाचं आहे. खरं तर जर आता आपण ही जर प्रक्रिया बघितली की याच्यामध्ये एक मोठी चायनीज कंपनी आणि त्यांचे इंजिनियर याच्यामध्ये अवेलेबल आहेत. जे खरं तर आपलं जसं कुठेही प्रोजेक्ट सुरू असेल आणि भारतीय इंजिनियर तिकडे जातात आणि त्यांचं काम सुरू असतं तसंच या इंजिनियरचं आहे. तर यांच्याकडे एक टीम आहे. एकंदर आपण जर बघितलं की आतमध्ये जाताना पण एक तुम्हाला टोकन घ्यावं लागतं. म्हणजे काय तुमच्या नावासमोर एक टोकन नंबर लिहिला जातो. जेव्हा तो टोकन परत येत नाही मग तो कोण व्यक्ती आहे हे कळतं. आणि मग त्याच्यानंतर त्या माणसाचा शोध समजा तो कुठे हरवला असेल, तो कामात अडकला असेल किंवा त्याचा कॉन्टॅक्ट होत नसेल. कारण आतमध्ये भुयाराच्या आतमध्ये तुमचा मोबाईल चालत नाही. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला जर बोलायचं असेल किंवा संवाद साधायचा असेल तर त्यांचे इंटरनल वॉकी टॉकी टॉकी हा एकमेव पर्याय आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही ज्या 3 शिफ्टमध्ये ते सरळ तुम्ही घरातून निघता आणि सरळ त्या बोगद्यात जाता असं तुमचं चक्र सुरू असतं. ते मशीन तुमचं घर होतं 8 तासांसाठी. तर साहजिकच आहे की जेव्हा म्हणजे ही सगळ्या प्रक्रिया पार पडत असताना किंवा हा जो टनल आहे तो खोदत असताना, कारण सुवर्ण हा नुसता टनल खोदला जात नाही तर टनल खोदत असताना सिमेंटचे भले मोठाले रिंग लावून हा टनल तयार केला जातोय. म्हणजे एका वेळेला बोगदा नक्की. धन्यवाद स्वामी.